युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादव प्रेमी युवा मंच आयोजित शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिरोळच्या जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकानं फोडून 1,11,777 रुपये रोख रक्कम 5 फुटी कायम चषक पटकावलं. पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकानं फोडून 51,777 रुपये रोख रक्कम व कायम चषक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकांना पारितोषिक देण्यात आलं. युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वात यावर्षीही यादवप्रेमी युवा मंचच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील दहीहंडी सोहळ्याचे जनक स्वर्गीय शिवाजीराव यादव व माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवारी सायंकाळी शिरोळातील पद्मराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचं नेटकं आयोजन केलं होतं. अद्ययावत डीजे साऊंड सिस्टीम, लेझर शो, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आणि मुंबई येथील ड्रान्स ग्रुपच्या नृत्याविष्कारानं चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं. हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी संयोजकांच्या वतीनं महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे परिसरातील महिला मोठ्या संख्येनं हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथक आणि सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक सहभागी झालं होतं. दोन्ही गोविंदा पथकानं सलामी दिल्यानंतर चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. या महिला दहीहंडी सोहळ्याचं प्रेक्षकांना खास आकर्षण ठरलं. 6 थर रचत शिवशक्ती महिला गोविंदा पथकानं ही दहीहंडी फोडून 51,777 रुपये रोख रक्कम व कायम चषक असं पारितोषिक पटकावलं. पुरुष दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळमधील 6 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. जय हनुमान मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, श्री बुवाफन मंडळ, श्री जय भवानी मंडळ, गोडीविहीर, SP बॉईज, विजयसिंह नगर मंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रत्येक गोविंदा पथकानं सलामी दिल्यानंतर उंचावरील दहीहंडीचं अंतर कमी करत चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली. यामध्ये जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकानं चपळाईनं व चित्तथरारक 6 मानवी मनोरे रचत शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी यादवप्रेमी युवा मंचची दहीहंडी फोडून 1,11,777 रुपये रोख रक्कम आणि 5 फुटी कायम चषक असं पारितोषिक पटकावलं. दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वच प्रेक्षकांनी DJ तालावर ठेका धरून दोन्ही संघांचं अभिनंदन केलं. दरम्यान प्रथमच तालुक्यातील महिला दहीहंडी सोहळा व शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी येथील पद्मराजे विद्यालयाचे क्रीडांगण प्रेक्षकांच्या गर्दीनं खचाखच भरलं होतं. क्रीडांगणाच्या बाहेर रस्त्यावर राहून प्रेक्षकांनी दहीहंडीचा आनंद लुटला. या निमित्तानं तालुक्यातील नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात गर्दीचा उच्चांक मोडणारा दहीहंडी सोहळा पार पडला. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ.